गेले 7 वर्ष मोदी सरकार आल्यापासून सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा उपयोग केवळ विरोधी पक्षाच्या सरकारांना बदनाम करण्याकरता आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याकरता केला जातो, त्यांचा छळ करण्याकरता केला जातो। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने जी आता कारवाई अनिल देशमुखांच्या विरोधात केलेली आहे ती त्याच पद्धतीची आहे आणि त्याच दिशेने आहे। त्यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करायचं आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा छळ करायचा आहे। आणि म्हणूनच ज्या पद्धतीचा अवलंब केला जातोय ती पद्धत आपण सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये देखील पाहिलेली आहे। काही जाणीवपूर्वक अशा तऱ्हेची माहिती माध्यमांना दिली जाते जी पूर्णपणे चुकीची असते, अफवांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रसारित केलं जातं आणि त्या अफवांचं खंडन किंवा त्या अफवांची पुष्टी ही हे या सगळ्या यंत्रणा करत नाहीत। आणि म्हणूनच काही महत्वाचे प्रश्न आम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला अंमलबजावणी संचालनालय विचारत आहोत। त्यातला पहिला प्रश्न हा आहे की काही माध्यमांनी काही दिवसांपूर्वी अशा तऱ्हेची बातमी दिली की उरण येथील अनिल देशमुखांच्या एका कंपनीची जी प्रॉपर्टी आहे जी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी ही चौकशी ज्याची करत आहे ती 300 कोटी रुपयांची आहे, परंतु काल ज्या पद्धतीची कारवाई अंमलबजावणी संचालनालयाने केली आणि एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी काही प्रॉपर्टी आहे, ही जी काही मालमत्ता आहे ती केवळ 2,67,00,000 रुपयांची आहे आणि ही 2005 खरेदी केली होती। 2005 एखादी खरेदी केलेली मालमत्ता आता त्या ठिकाणी चौकशीचा भाग कसा होऊ शकते आणि अशा तऱ्हेच्या बातम्या आल्यानंतरही अंमलबजावणी संचालनालयानं या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी त्या बातम्यांचं खंडन का केलं नाही? दुसरी गोष्ट, एका फ्लॅटच्या संदर्भामध्ये बातम्या येत आहेत, तो फ्लॅट 2004 खरेदी केला होता आणि आता तो या प्रकरणाशी जोडला जातोय, याचंही स्पष्टीकरण अंमलबजावणी संचालनालयानं दिलं पाहिजे। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती ही की अंमलबजावणी संचालनालयानं जी कारवाई केलेली आहे त्यामागे सचिन वाजेने एक जे काही जबाब दिला होता तो जबाब आहे, ज्या जबाबामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की अनेक डान्स बारच्या मालकांकडनं त्याने 4,70,00,000 रुपये जमा केले आणि ते अनिल देशमुखांना दिले। जर अशा तऱ्हेच्या जबाबावरती कारवाई होत असेल तर त्या डान्स बारचे जे मालक आहेत त्यांच्यावरती कारवाई का होत नाहीये, त्यांना गजाआड का केलं जात नाहीये, ही सगळी कारवाई एकतर्फी का वाटते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमवीर सिंग जेव्हा कमिशनर होते मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यावेळेला त्यांच्या समोर अशा तऱ्हेची माहिती होती की 100 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे, परमवीर सिंगानं कारवाई केली नाही, ती का केली नाही याची चौकशी का होत नाही? अंमलबजावणी संचालनालय या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचा पुढाकार का घेत नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या ज्या काही कारवाया केल्या जात आहेत ते निश्चितपणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता केल्या जात आहेत, मोदी सरकारच्या आदेशानं केल्या जात आहेत आणि केवळ राजकीय दृष्टिकोनातून केल्या जात आहेत। हा जो आमचा तर्क आहे त्याला या सगळ्या कारवाया आणि न केलेल्या कारवायांमधून पुष्टी मिळते।